शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या काका काकूंमुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तुझी माफी तुझ्याकडेच ठेव आणि चालता हो इथून. पुन्हा आमच्या घरात येऊ नकोस आणि माझ्या नजरेसमोर तर नकोस. ह्या सगळ्यात ना तू त्या प्रतापला उगीच बोललीस. हो माहितीये मला, पण समोर धडधडीत अन्याय होताना दिसतंय तरी हा माणूस काहीच बोलत नाही. काकू हे काय? ह्या घराचे पेपर्स. हे घर माझ्या नावावर कर, मग मी ह्यांना सांगून त्या चोरटीला सोडवेन. मी मोठ्या साहेबांची परमिशन घेतलीय. आईसाठी टिफिन आणलाय. जा दे. आई हे घे, जेवण घे. तुम्ही जेवलात? मी सगळं करून आले. रेखाला सांगितलंय तुम्ही जेवण झोपा म्हणून. आणि बाळा तू? मी रात्रभर इथेच बाहेर थांबणार आहे. तशी परवानगी घेतलीये मी. नाही म्हणू, तू घरी जा. मला रात्रभर इथेच थांबावं लागणार या विचाराने त्या दोघी खूप घाबरल्या असतील ग. तू माझी काळजी करू नकोस, त्यांना तुझी जास्त गरज आहे. आई अगं पण तो. नाही ऐक, पण हे बघ तू माझी काळजी करू नकोस. अगं मी काहीही केलेलं नाही आहे ना, आणि तुला आणि मला जर खात्री आहे तर आपल्याला कुणालाच घाबरायची गरज नाही आहे बाळा. हे बघ मी माझी काळजी घेऊ शकते. तसे आपण त्या चाळीत नवीन होत तर घरी त्या दोघींना एकटं ठेवणं बरं नाही. पण तू जा म्हणू घरी. हा तू उद्या सकाळी हे वाटलं. आज त्या रेखाला दडा शिकवायचंच आहे, कळलं का? हो भाऊ, आपण आहोत तुमच्या बरोबर. तिची नाही ना आज गुरमी उतरवली तर आपण तुमचा फंटर ना. आपल्या हाईट वर जायचं ना काय? आणि रे ती मानसी दीडशाणी गेले बाहेर. या दोघीच आहेत घरात. आता या रेखाला माझ्या पासून कोणीच नाही वाचू शकत. भाऊ दरवाजा खुलने के बाद तुम अंदर जाओ, उस लड़की को सबक सिखाओ. अपुन यही खड़ा है. ओ भाऊ. ए रेखा दारोगार, हा नगर सेवक नंदू चौधरी आलाय तुझ्या दारात. ए रेखा उघड दार. ए रेखा, हा नगर सेवक नंदू चौधरी आलाय तुझ्या दारात. उघड दार. ए रेखा उघड दार. शेवटचं सांगतोय उघड उघड दार, नाहीतर दरवाजा तोडून आतील मी. हा रेखा. छत्तर ताई, ताई नंदू का आला असेल आता इकडे? गिधड की मौत आई है, इसीलिए आया अपन के इलाके में. तू डर मत,
पुन्हा अभी उसको सबक सिखा के आती जाओ मानसी तयारी आई पण सही नको मला भीती वाटते मला मारते गए नगर सेवक नंदू चौधरी आहे मी मला भाईगिरी दाखवते असा गायब करीन ना तुझा तुला पण नाही कळणार आणि तो प्रताप भाऊ त्याचा पण गेम करायला पाहिजे तीड तांबडीच्या प्रतापला कोण घाबरत रे मी नाही घाबरत त्याला कळलं का या रेखाला तो प्रताप पण नाही वाचू शकत कळलं का हे रेखा उगार नंदू भाऊ हो नंदू भाऊ काय चाललंय कशाला आरडाओरडा करताय शोभतय का तुम्हाला हे सुळके चालले निघ अरे मला का धरताय सोडा मला मला काय मला कशा धरताय चाल निघायचं तू आणि ओ एक सांगून ठेवतो आता कुणी पण माझ्या येऊ दे ती रेखा माझ्या तावडीतून नाही सुटू शकत रे का ताळीतले सगळे इथे असताना तू त्यांच्यापैकी एकाच्या तरी केसाला हात तर लावून दाखव चाळीतले सगळे आले ना तरी त्यांच्या छातळावर पाय ठेवून त्या रेखाची आकड कशी काढतो बघा नंदू आज प्रतापने तुला कसा प्रसाद दिलाय विसरलास अजून एक झलक हवी आहे अरे या चाळीतल्या लोकांनी निवडून दिले तुला नगरसेवक म्हणून कुटुंबाचा एक घटक म्हणून तुला ओळखलं जात आहे तरा भान ठेव ए काका जो लेक्चर तुझ्याकडे ठेवायचा कळलं का नाही तुला बुकलू काढी रे भाऊ तुम्ही फक्त ऑर्डर द्या या प्रतापचा खरंच गेम करतो इथं आताच्या आता ए जग्या हा प्रताप सरळ सज्जन माणूस आहे म्हणजे लेचा पेचा नाहीये अरे याने एक कानाखाली वाजवली ना तर सगळे दात घशात जातील अरे खोटं वाटत असेल तर या नंदू भाऊला विचार त्याला अनुभव आहे त्याचा जगया ए सूर्य ते बहु नंतर काय करायचे ते चला दोन चला भाऊ चला रे चला बरीच रात्र झाली आहे सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन झोपा अहो पण आपण सगळे झोपायला गेल्यानंतर तो नंदू परत आला तर मुली एकट्याच आहेत घरी नाही येणार तो इथे प्रताप आहे ना नंदू अग तो गेला प्रतापला घाबरून नंदू पळाला काकी चुळके काका आज आम्ही तुमच्याकडे झोपायला येऊ का मला ना आमच्या घरी खूप भीती वाटते एकटीला राहायला काय कोण अरे बेडू आपण आहे ना तू थांब ना अग पण इतकीच भीती वाटत असेल तर माझ्या घरी या ना ही तुमची जाधव काकू भक्कम आहे त्या नंदूला अशी पुरून उरेल बघा काकू त्याची काही गरज नाही सई तुम्ही जाऊन आतमध्ये झोपा अजिबात घाबरायची गरज नाही तुम्हाला आणि हो काळजी करू नका तुमची ताई येईपर्यंत मीच दात चालणार नाही मी छान प्रताप इथे थांबला तर काय बिषाद आहे त्या नंदूची इथे येण्याची लहानपणापासून बघतोय मी त्याला अशी त्याची धमकी तुम्ही मनावर घेऊ नका लहानपणापासून तो इथेच वाढलाय आणि प्रतापने त्याला आतापर्यंत बरेच वेळा बुकललाय त्यामुळे तो
प्रताप इथे असेपर्यंत तरी इथे येणार नाही. नशेत बडबड केली त्याने, पण सकाळी उतरली ना की माफी मागायला इथे. रेखा, उद्या सईची परीक्षा आहे ना, जा तुम्ही जाऊन शांतपणे झोपा, मी हा इथेच. काका तुम्ही पण जाऊन झोपा आता, काही लागलं तर मी तुम्हाला आवाज देतो. ठीक, तुम्ही पण जा या. सोडणारच नाही आप. काय ग, काय झालं? वयस काय सई, काय झालं? तुम्ही इतके घाबरले काय? प्रताप बाहेर झोपलाय, तू इथे हाताशी दांडका घेऊन झोपलीयस, नक्की काय झालंय? नाही नाही, तो नंदू आला होता, धमक्या देत होता आम्हाला. काय त्याची एवढी हिंमत? तू काय को टेन्शन लेतीये? चाळीतले सगळे होते ना, आणि त्या प्रतापला बघून तर जी हवा टाईट झाली ना त्याची, भाग्य धुमधबाके. अगं तरी पण एकट्या दुकट्या मुली म्हणजे काय वाटतं ग यांना? आणि म्हणे हा जनतेचा रक्षक आहे, सेवक आहे. कसला रक्षक? हेच भक्षक आहे. वो सब छोड ना, आई कशी आहे? ताई, चुप क्यों है? काय नाही, ती बरी आहे आणि आता मी आले ना तर तुम्ही झोपून घ्या शांतपणे, घाबरू नका. आणि तू? मी पण झोपते. चला आता तुम्ही पण झोपा. चल. तुम्ही केव्हा आलात? सॉरी, मला जरा बसल्या जागी झोप लागली. तू आमच्या दारासमोर का बसलास? अहो, तुम्ही घरी नव्हतात आणि त्या दोघी एकट्याच होत्या म्हणून मी. काही गरज नाहीये तुझ्या मदतीची आम्हाला, आणि उगीच आमचा बॉडी गार्ड असल्याचा आव आणू नकोस. आम्हाला ना आमचं रक्षण करता येतं. माझी आई एकदा निर्दोष सुटू दे, मग एकेकाला बघणार आहे मी. त्या तुझ्या काका काकूंना पण, आणि त्या गुंड नंदूला पण. जा इथून, नाहीतर उद्या तुझ्या घरचे आणखी एखादा आरोप करतील आमच्यावर. अहो, पण
जा सांगितलं ना. जा तुम्ही आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये तुम्ही का बोलताय. आपला काही संबंध नाही. ड्युटीवरून घरी गेलो की आपण एकमेकांना ओळखत नाही हे लक्षात ठेव. काका काकू माझ्यासाठी माझे आई वडीलच आहेत आणि तुम्हाला कोण म्हणाले ते माझ्यावर अत्याचार करतायत म्हणून. माझ्यासाठी हे दोघं देवाच्या आधी येतात. तुला काय वाटलं रे अशी खोटी सहानुभूती दाखवून मी सगळं विसरून जाईन. कुठल्या जन्माचा वैर साधताय तुम्ही लोक. यापुढे आमच्या घरात लक्ष द्यायचं नाही. जा तुम्ही. प्रताप निघा म्हटलं ना. चला निघा. वाय वाय प्रताप तुपेकर. मी तुला आणि तुझ्या घरच्यांना कधीही माफ करणार नाही. माझी आई एकदा निर्दोष सुटू दे मग एकेकाला बघणार आहे मी. त्या तुझ्या काका काकूंना पण आणि त्या गुंड नंदूला पण. पुन्हा आमच्या घरात येऊ नकोस आणि माझ्या नजरेसमोर तर नकोस. काय घरात पेपर. काका ओ काकू खूप दिवसांपासून म्हणत होती हे घर तिच्या नावावर कर म्हणून. हे पेपर वकिलांकडनं तिनेच बनवून आणले. मला न विचारता हे उद्योग कधी केले तिने. मला नाही माहित काका. काकू मला म्हणाली या पेपर्सवर सह्या कर. मी तुम्हाला विचारून सह्या करणारच होतो पण आता मी सह्या केल्यात काका. माझ्या बाबांचं हे घर मी काकूच्या नावावर केलं. पण तिला अचानक मध्येच काय आठवलं हे. काकू म्हणाली पेपर्सवर सह्या केल्या तर गुंदा मावशीला सोडवेन. काय नाही नाही काका तुम्ही प्लीज काकूला काही म्हणू नका. आणि अहो काका हे घर काकूच्या नावावर असलं काय किंवा माझ्या नावावर असलं काय सारखंच आहे ना. भामिनीने त्या बाईला अडकवून असा सापळा रचलाय तर. काका काकूला जे हवं होतं ते मी केलंय. आता प्लीज कुंदा मावशींना सोडवा ना. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्याबरोबर आयुष्यभर बोलणार नाही त्यांचं तोंड सुद्धा बघणार नाही. पण तुम्ही प्लीज कुंदा मावशींना सोडवा आता. काका मी पाया पडतो काका पण आता सोडवा त्यांना. मी पोलीस स्टेशनला जाते. आज बहुतेक आईला कोर्टात नेते. कोर्टात म्हणजे आईवर केस होणार. रीतसर वॉरंट काढून आईची अटक झालीय म्हणजे या लोकांनी तिला शिक्षा व्हावी यासाठी पुरेपूर तयारी केली असणार. पण आपली बाजू खरी आहे.
त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही आहे. आणि आपल्याला पण ते कोर्टात सिद्ध करावं लागेल ना. भोसले साहेबांनी एक चांगले वकील दिलेत, त्यांच्याशी बोलून मी आईला बेलवर सोडवण्याचा प्रयत्न करते. काळजी घे. भेटू. पाको लेकर आना. मी आहे ना, सगळं ठीक होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. सई घरी आली ना की तिला जेवायला सांग आणि तू पण जेव. काळजी घे. तुम्ही आता कुठल्या अटी घेऊन तह करायला आलात का? तुमची पावर वापरून आमच्या आईला अजून अडचणीत आणू शकता ही धमकी द्यायला आलात? काल रात्रीचा सगळा प्रकार समजलाय मला. आता बघच, बायकांना त्रास देणाऱ्या तुझ्यासारख्या नराधमांना आपला कायदा कसा वटणीवर आणतो ते. मला एक कंप्लेंट करायची आहे. कोणाविरुद्ध? आमच्या एरियातले नगरसेवक नंदू चौधरी यांच्या विरुद्ध. काय? हो. सो प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.